पावसाळा जवळ आला आहे आणि यावर्षी हवामान खात्याने पावसाचे आगमन वेळेवर असून चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत दिले आहेत. आता पावसाळा काही दिवसांवर ठेपला आहे, त्यामुळे गेल्या 2 वर्षे पाऊस कमी पडल्याने राज्यात पाणी टंचाई आली होती. तशी टंचाई उद्भवू नये यासाठी पवना धरण क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साठवून राहील यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शासनाच्याद्वारे पवना धरणामधील गाळ काढण्याला गेल्या आठवड्यात सुरुवात केली आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी बारणे पवना धरण परिसरात जाऊन कामाची पाहणी त्यांनी केली. पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून गेल्या 8-10 दिवसापासून चालू केली आणि आत्तापर्यंत जवळपास 33,000 क्युबिक मीटर गाळ या धरणातील काढलेला आहे. पवना धरण ज्यावेळेस झालं त्याला जवळपास 50 वर्ष झालेले आणि गेल्या 50 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती गाळ जमा या धरणामध्ये झालेला आहे. पाणी साठवण क्षमता त्यामुळं कमी झाली आणि मी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेऊन आज पवना धरणातील गाळ हा काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे. गेल्या वर्षी देखील जवळपास 39,000 क्युबिक मीटर गाळ काढला होता. याही वर्षी जवळपास आतापर्यंत 30,000 क्युबिक मीटर गाळ काढलेला आहे आणि मोठ्या क्षमतेनं पाण्याची साठवण गाळ काढल्यामुळं निश्चितपणे होईल. सामाजिक अनेक संस्था, सामाजिक संघटना यामध्ये सहभागी घेऊन या कार्यामुळे मावळ येथील पिंपरी चिंचवड शहराला पाण्याची टंचाई न राहता वर्षभर पाणी पुरवठा धरण क्षेत्रातून केला जाईल असे खासदार बारणे म्हणाले. प्रतिनिधी अविनाश परबत, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.